ब्रिज कोर्स स्टैंडर्ड 2 सब्जेक्ट इंग्लिश एक्टिविटी 9 साउंड्स ऑफ लेटर्स। आपण आता एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत, लर्निंग ऍक्टिव्हिटी। इन सर्कल द वर्ड बिगिनिंग विथ द साउंड ऑफ गिवन लेटर। दिलेल्या अक्षराच्या ध्वनीने सुरू होणाऱ्या शब्दाला गोल करा। सुरुवातीला बी हे लेटर लिहिलेले आहे, त्यासमोर शब्द लिहिलेले आहेत ते वाचूया। कॅट, बॉक्स, डॉग, मॅन, टॉप, पिन। या शब्दांपैकी बी या अक्षराचा ध्वनी ब असा होतो। ब या ध्वनीपासून बॉक्स हा शब्द तयार होतो, म्हणून बॉक्स या शब्दाला गोल करूया। पुढील लेटर आहे डी, त्याचा ध्वनी ड असा होतो। त्या पुढील शब्द पहा, डॉग, बॉक्स, कॅट, मॅन, टॉप, पिन। या शब्दांपैकी ड या ध्वनीने सुरू होणारा शब्द आहे डॉग, त्याला गोल करूया। पुढील लेटर आहे पी, त्याचा उच्चार प असा होतो। समोरील शब्द पहा, कॅट, बॉक्स, डॉग, मॅन, टॉप, पिन। तर प या ध्वनीने सुरू होणारा शब्द आहे पिन, त्याला गोल करूया। पुढील लेटर आहे टी, त्याचा उच्चार ट असा होतो। शब्द पहा, कॅट, बॉक्स, डॉग, मॅन, टॉप, पिन। ट या ध्वनीपासून सुरू होणारा शब्द आहे टॉप, म्हणून टॉपला गोल करूया। पुढील लेटर आहे यम, त्याचा उच्चार म असा होतो। पुढील शब्द पहा, कॅट, बॉक्स, डॉग, मॅन, टॉप, पिन। या शब्दापैकी म या ध्वनीने सुरू होणारा शब्द आहे मॅन, त्याला गोल करूया। प्रॅक्टिस। अंडरलाईन द वर्ड एंडिंग विथ द साऊंड ऑफ गिवन लेटर। दिलेल्या अक्षरातील ध्वनीने शेवट होणाऱ्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा, अधोरेखित करा। पहिला शब्द आहे यन, त्याचा साऊंड ध्वनी न असा होतो। पुढील शब्द पहा, रग, जॅम, जार, मॅन, सन। तर या शब्दामध्ये न या ध्वनीने शेवट होणारे दोन शब्द आहेत मॅन आणि सन, ते दोन्ही शब्दांच्या खाली अंडरलाईन करूया। पुढील शब्द आहे बी, त्याचा ध्वनी ब असा होतो। त्याच्या पुढील शब्द पहा, विन, टब, लेग, बॅग, टॉप। या ठिकाणी ब या ध्वनीने शेवट होणारा शब्द आहे टब, त्याखाली अंडरलाईन करा। या ठिकाणी बॅग हा सुद्धा शब्द आहे, पण ब या ध्वनीने सुरुवात होणारा तो शब्द आहे। आपल्याला ब या ध्वनीने शेवट होणाऱ्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करायची आहे, त्यामुळे टब या शब्दाच्या खाली अंडरलाईन करूया। पुढील लेटर आहे पी, त्याचा ध्वनी प असा होतो। शब्द पहा, अप, बी, मॅन, डे, सॅड। यापैकी प या ध्वनीने शेवट होणारा शब्द आहे अप, त्याखाली अंडरलाईन करूया। पुढील लेटर पहा टी, त्याचा ध्वनी ट असा होतो। शब्द पहा, लॉग, पेन, ॲट, फन, पॉट। या ठिकाणी ट या ध्वनीने शेवट होणारे दोन शब्द आहेत ॲट, पॉट, त्याखाली अंडरलाईन करूया। पुढील लेटर आहे यम, त्याचा साऊंड म असा होतो। पुढील शब्द पहा, टॅप, गम, जाम, लॉग, हिट। म या ध्वनीने शेवट होणारे शब्द आहेत गम, जाम, त्यांच्याखाली अंडरलाईन करूया। पुढील ॲक्टिव्हिटी पहा, लुक ॲट द टेबल अँड फिल द मिसिंग लेटर। टेबल पहा व राहिलेली लेटर्स लिहा। सुरुवातीला आपण या बॉक्समधील मिसिंग लेटर पाहूया। आपण जर उभे कॉलम घेतले तर या ठिकाणी
सी हे लेटर लिहायचे राहिलेले आहे ते लिहूया. यानंतर दोन नंबरला एच हे लेटर या ठिकाणी लिहायचे राहिले आहे लिहूया. तीन नंबरला आय हे लेटर या ठिकाणी लिहायचे राहिलेले आहे तिथे लिहूया. आणि शेवटला एन हे लेटर या ठिकाणी लिहूया. दिलेल्या टेबलमधील सर्व लेटरचे साऊंड्स तुम्हाला माहीत असतीलच. सीचा साऊंड क किंवा स असा होतो. एचचा साऊंड ह असा होतो. आयचा साऊंड आय असा होतो. एनचा साऊंड न असा होतो. त्यापुढील कृती तुम्ही स्वतः पूर्ण करा. उभे टेबल पहा व मिसिंग लेटर लिहा. यापुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. टेल द वर्ड्स बिगिन विथ साऊंड ब. ब या ध्वनीपासून सुरू होणारे शब्द सांगा. कोणतेही दोन एनी टू. आणि पुढील प्रश्न आहे. टेल द वर्ड्स बिगिन विथ साऊंड प. प या ध्वनीपासून सुरू होणारे कोणतेही दोन शब्द सांगा. पुढील कृती पहा. लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड. चित्र दिलेले आहे व त्याखाली त्याचे नाव लिहिलेले आहे. त्याच्यातील पहिले लेटर लिहिलेले नाही तर ते चित्र ज्या ध्वनीने सुरू होते त्या ध्वनीसाठी वापरले जाणारे लेटर या ठिकाणी लिहायचे आहे. पहिले चित्र आहे काईट. काईट क या ध्वनीपासून सुरू होते त्यामुळे क या ध्वनीसाठी वापरले जाणारे लेटर के सुरुवातीला लिहायचे आहे. मग शब्द तयार होईल के आय टी ई काईट. राहिलेले सर्व शब्द तुम्ही पूर्ण करा.